गतीचे विविध प्रकार. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी किती वेगवेगळ्या प्रकारे चालतात किंवा हालचाल करतात याकडे तुम्ही लक्ष दिलंय का? याशिवाय काही आणखीन हालचाली असतात ज्या कदाचित तुम्ही कधी बघितल्या नसतील. आता आपण गोष्टी किती निरनिराळ्या पद्धतीनं किंवा गतीनं चालतात हे बघितलं, पण कोणतीही गोष्ट चालतीये किंवा हलतीये हे आपल्याला कसं कळतं? तुम्ही म्हणाल काय बावटासारखा प्रश्न विचारताय, पण ही वाटते तेवढी सरळ साधी गोष्ट नाही. टेबलवर ठेवलेला हा ग्लास बघा, हा हलतोय का? बर, आता तो हलतोय का? फसलात ना? याचा अर्थ असा की ग्लासचं हलणं तुम्ही टेबलच्या संदर्भात बघताय की आजूबाजूच्या गोष्टींच्या संदर्भात यावर उत्तर अवलंबून आहे. गतीला आपण नेहमी एखाद्या गोष्टीच्या संदर्भात सांगतो, म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या तुलनेत कशी चालते किंवा हालचाल करते. आपण होणाऱ्या गतीला कुठून बघतो या गोष्टीवरही ते अवलंबून असतं. एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं रेषीय गती. या गतीच्या प्रकारात एखादी गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते. कधी कधी गोष्टी एका सरळ रेषेत चालतात, पण आपल्याला दिसणारी बहुतांश गती सरळ रेषेत नसते, ती बरेचदा वळणदार रस्त्यावरून चालते. विचार करून बघा, हा उसळणारा चेंडू मागून बघितला तर कसा दिसेल? घूर्णन आणि वृत्तीय गती प्रदक्षिणा. तुम्ही गोल गोल फिरणारा भोवरा बघितलाय? चेंडू गोल फिरतानाही आपण सगळ्यांनी बघितलाय, आपल्याला काय दिसत? भोवरा किंवा चेंडू आपल्या जागेवरून थोडेसे हलतात, पण ते आपल्या चारी बाजूंना किंवा आपल्या अक्षाच्या चारी बाजूंना अतिशय वेगाने फिरतात. पण जेव्हा भोवरा किंवा चेंडूला आपण वरून बघतो तेव्हा ते असे दिसतात. आपण म्हणतो की चेंडू त्याच्या अक्षावर फिरतो, ह्या फिरण्याला घूर्णन म्हणतात. आता या मुली बघा, तुम्ही फुगडी नक्कीच घातलीय, पण याला काय म्हणतात याचा कधी विचार केलाय का? घूर्णन म्हणजे चारी बाजूंना फिरणं का? जरा विचार करून बघा. याचा विचार करता करता हा मुलगा बघा, त्याच्याकडे एक दोर आहे, त्याच्या टोकाला एक दगड बांधलाय आणि हा दगड त्याच्या बोटांच्या भोवती गोल फिरतोय. आपली पृथ्वी देखील एका चेंडूसारखी, ती तिच्या अक्षावर फिरत असते. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती 24 तासात एक फेरी पूर्ण करते. अगदी असंच पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि एका वर्षात किंवा 365 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणून आपण म्हणूया की पृथ्वीच्या गतीचे दोन प्रकार आहेत. एक तर आपल्या अक्षाभोवती घूर्णन म्हणजे स्वतःच्या अक्षावर गोल गोल फिरणं आणि दुसरं सूर्याच्या भोवती एका गोलाकार मार्गात प्रदक्षिणा करणं. पण तुम्हाला हे माहितीये का की पृथ्वी सूर्य आणि बाकी सगळ्या ग्रहांबरोबर आकाशगंगेतही फिरते आणि ही आकाशगंगा देखील सतत चालतीये किंवा फिरतीये. अरे तुम्हाला गरगरलं का? म्हणजे डोक्यात घूर्णन सुरू झालं. चला पृथ्वीवर परत येऊया. पेंडुलमची म्हणजे लोलकाची गती आंदोलन. तुम्ही पेंडुलम म्हणजे लोलक बघितलं असेल. याचं एक टोक बांधलेलंय म्हणून याचं दुसरं टोक एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जातं, ते आपली जागा बदलत नाही. भोवऱ्या किंवा सूर्याच्या चारी दिशांना फिरणाऱ्या पृथ्वीसारखं स्वतःच्या अक्षाभोवती फिरत नाही. आता तुम्ही लोलकाला एका बाजूने बघितलं तर काय दिसेल? तुम्हाला लोलकाच्या वजनाचा बॉब फक्त वर खाली होताना दिसेल. कंपन. तुम्ही जर स्टीलच्या अगर धातूच्या रिकाम्या भांड्यावर चमचा आपटला आणि मग त्याला हळूवार स्पर्श केला तर तुम्हाला कंपन जाणवतं. तुम्ही तो आवाज ऐकू शकता जो भांडी एकमेकांवर आपटल्यानं निर्माण होतो. कंपनाने आवाज किंवा ध्वनी निर्माण होतो. संगीताची वाद्य
कंपनामुळे संगीत निर्माण करतात. इथे असं होतं की दोन्ही बाजूंनी बांधलेल्या तारा दोन टोकांच्या मध्ये कंपन निर्माण करतात. पण हे तरंगांसारखं किंवा लाटेसारखं कसं दिसतं? तरंगांबद्दल आपण नंतर कधीतरी शिकणार आहोत. तर आता आपण गतीचे वेगवेगळे प्रकार बघितले. रेषीय गती, ज्यात गोष्टी एका सरळ रेषेत किंवा एका वळणदार रस्त्यावरून एका जागेहून दुसऱ्या जागी जातात. वृत्तीय गती, ज्यात गोष्टी एका केंद्राच्या आजूबाजूला गोलाकार वर्तुळात फिरतात. घूर्णन, ज्यात गोष्टी त्याच जागेवर एका अक्षावर गोल फिरतात. आंदोलन, ज्यात गोष्टी एका टोकाला बांधलेल्या असतात आणि एका रेषेच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला गती निर्माण करतात. कंपन हे एक प्रकारचं आंदोलनच आहे, ज्यात गोष्टी एका संदर्भ रेषेच्या किंवा बिंदूच्या आजूबाजूला मागे पुढे करतात. आता तुम्हाला गतीचे वेगवेगळे प्रकार समजले, मग वाट कसली बघताय? तुमच्या आजूबाजूच्या जगात गतीचे हे प्रकार शोधा. चला लागा कामाला.